संपूर्ण महाराष्ट्रात लोकप्रिय झालेले आमच्या कागद लाईव्ह या चॅनलला लाईक करा व बेल दाबून सबस्क्राईब करा. मागच्या रविवारी जे काय राज्यामध्ये घडामोडी झाल्या आणि प्रामुख्याने कागलमध्ये फारच मोठ्या घडामोडी झाल्या, त्यानंतर एक दोन तीन दिवस मी कोणाला भेटलो नाही, कोणाशी काही चर्चा केली नाही, फोनवर बोलू नाही शकलो. त्याच्यामुळं जिल्ह्याच्या आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांची मी माफी मागतो. त्याच्यामुळं बऱ्याच लोकांमध्ये गैरसमजूत, संभ्रम, साजे काही निर्माण झाला असेल. मीडियामध्ये प्रामुख्याने मी आवर्जून इथं बोलतो की मीडियाने जे काय प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक छापलं का मीडियामध्ये आणलं त्याच्यामध्ये कुठलीही मीडियाची चूक नाही आहे. प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाने नेहमी माझी साथ दिली आहे. मी जी काय भूमिका मांडली आहे त्याचं प्रेझेंटेशन मला वाटतं माझ्यापेक्षा चांगलं ह्या मीडियाने केलेलं आहे. माझं कुठलंच वक्तव्य मीडियाने चुकीचं इंटरप्रिटेशन करून कधीही मीडियामध्ये आणलं नाही आहे. मीच मीडियासमोर नाही आल्यामुळं ह्या सगळ्या गोष्टी झाल्या आणि त्याच्यामुळं मी दोन तीन दिवस माझ्या कुटुंबावर चर्चा केली आणि त्याच्यामध्ये पुढची माझी भूमिका काय असेल ते मला कुठल्या प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडियमच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोचवायची इच्छा नाही आहे. डायरेक्ट उद्या सकाळी 10 वाजता कागल शहरामध्ये श्रीमंत मृगेंद्रसिंह राजेंचा जो जुनियरकरांचा वाडा आहे तिथं मी येऊन आपल्याला सगळ्यांना भेटणार आहे. माझी भूमिका, माझं मत मी आपल्यासमोर मांडणार आहे आणि त्याला मान्य करायचं का नाही हा निर्णय आपला आहे. आणि त्याप्रमाणे आणखीन एक दिवस आपण सगळ्यांनी मी विनंती करतो की प्रतीक्षा करावी आणि उद्या मी आपल्या सगळ्यांना भेटून माझी जी भूमिका आहे आपल्यासमोर मांडतो आणि त्याप्रमाणे आपण पुढची दिशा आपण ठरवू आणि परत आपल्या सगळ्यांची मी उद्या वाट पाहतो. आपण सगळी या निमित्ताने भेटू आणि आपल्या सगळ्यांची अशीच साथ, स्वर्गीय राजेसाहेबांच्या निधनानंतर जशी आपण मला साथ दिली माझ्या ह्या निर्णयावर आपण अशीच साथ मला पुढील द्याल अशी मी अपेक्षा व्यक्त करून थांबतो.